पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लस याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून या गोष्टी आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळाव्यात अशी मागणी करत तसे पत्र देखील लिहिले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन बाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. नरेंद्र मोदीजी यांनी ज्या ज्या राज्यांमध्ये खरोखर खूप मोठ्या पद्धतीनं संक्रमण पाहायला मिळतं आहे किंवा ज्यांचा ग्रोथ रेट खूप जास्त आहे त्या ठिकाणी सगळ्या राज्यांना बोलवलं होतं आणि जवळजवळ 9 ते 10 मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पार्टिसिपेट करून आपले आपले म्हणणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनीसुद्धा आपल्या राज्याच्या वतीनं जे प्रामुख्याने मुद्दे मांडले ते हेच की ऑक्सिजन, रेमडेसिवीर, वैक्सीन हे तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळाव्यात. जे काही आपली संख्या आहे त्या संख्येला अनुषंगून मिळावं त्यांनी पत्रसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे आणि अत्यंत संवादपूर्ण ज्याला मी म्हणेल म्हणणं त्यांनी मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे साधारणपणे इतर राज्यातून ऑक्सिजन मिळेल ते ऑक्सिजन आम्हाला येण्यासाठी उशीर होतो आहे. आता विशाखापट्टणमची ट्रेन निघालेली जरूर आहे पण येऊच तर थोडा उशीर लागतो आणि त्यामुळे आम्हाला एअरलिफ्टिंग करून मिळेल का, तर त्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक निर्णय निश्चित प्रकारे झाला की आपल्याला ज्या ज्या राज्यातून आता कोटा मिळेल त्या कोट्याला त्या कोट्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रिकामे टँकर्स एअरफोर्सच्या विमानातून घेऊन गेले जातील आणि येताना ते टँकर्स एकतर ट्रेनमध्ये आणले जातील किंवा जवळचं राज्य असेल तर ते टँकर बाय रोड आणले जातील. तर हा एक महत्त्वाची एअरफोर्सच्या विमानाने रिकामे टँकर्स घेऊन जाण्याचा जो काही केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे तर त्याबद्दल मला वाटतं की आपल्या राज्याला ऑक्सिजन मिळण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे काही प्रमाणात आपल्याला गती प्राप्त होईल असं मला वाटतं. फक्त एकच आहे की ऑक्सिजन देताना ते आपली संख्या 7 लाख आहे, आपले ॲक्टिव्ह केसेस 7 लाख आहेत आणि त्यामध्ये सहज 10% हे क्रिटिकल केसेस होतात किंवा आपल्याला मॉडरेट आणि सिव्हिअर केसेस होतात, तर त्या अनुषंगाने तिथे ऑक्सिजन लागत असतं आणि म्हणून त्या अनुषंगाने ते न्यायिक पद्धतीनं मिळावं ही अपेक्षा निश्चित प्रकारे अनेक माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की ही आमची VC संपल्यानंतर आम्ही ऑक्सिजन प्रोड्युसर्स ऑक्सिजनच्या बाबतीतलं एक अतिशय वेगवेगळे पर्याय काय असू शकतात त्या बाबतीतले सगळे पर्यायाचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन ऑक्सिजनच्या संदर्भात दिलेलं आहे. त्यामुळं पर्याय त्यांनी आणखीन काय काय सांगितलेले आहेत, जे पर्याय आपण या ठिकाणी करत आहोत की आपण साधारणपणे आता मी एक सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की वेगवेगळे पर्यायाचा अर्थ आपले PSA प्रकल्प नवीन PSA प्रकल्प टाकता येतील का, तर ते आपण जिल्ह्याचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे तालुका निहाय PSA प्रकल्प टाका, तो आपण मुद्दा मान्यच केलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी आपले जे फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे ही फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजन निर्माण करतात हवेतून, कारण हवेत 21% ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन असतं, त्यामुळं हवेतील नायट्रोजन हे त्या ठिकाणी ॲडझॉर्प्शन ह्या PSA टेक्नॉलॉजीने ते करतात आणि ऑक्सिजन सोडतात. तर हाच प्लँट हा किड माउंटेड असतो, म्हणजे याचा अर्थ तिथून काढून आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येऊ शकतो. तर अशा इंडस्ट्रीज ज्या आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीज असतील किंवा प्लॅस्टिकच्या संबंधित इंडस्ट्री असतील की जिथे नायट्रोजनचा वापर होतो आणि ऑक्सिजन सोडलं जात आहे, तर त्याचं उलटं तोच प्लांट आपल्याला उलटं करता येईल, तर असे प्लांटसुद्धा आपण शोधून त्या त्या जिल्ह्यामध्ये वापर करण्याचा निर्णय घेतो आहोत. तिसरा मुद्दा हे नक्कीच आहे की आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सिलेंडर्स कमी पडलेले आहेत, आपण जरूर केंद्र शासनाकडून काही 10-12 हजार सिलेंडर्सची मागणी केलेली आहे, ते उत्पादन होईल येईल त्यावेळेस येईल, परंतु आता
साखर कारखान्यांमध्ये सुद्धा माननीय पवार साहेबांनी सुद्धा साखर संघाला सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये असलेले सिलेंडर्स आपण आणावेत आणि ते सिलेंडर्स आपल्याला ऑक्सिजन फिलअप करण्यासाठी उपयोगात आणावेत. तर त्याही बाबतीतली आम्ही सूचना दिली होती. तर काल संपूर्ण होमवर्क करून त्या अनुषंगाने काही शेकड्यांनी सिलेंडर्स उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या जिल्ह्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर मला हेही सांगितलं पाहिजे की जे कारखाने सध्या चालू आहेत या चालू असलेल्या कारखान्यांमध्ये जिथे कोजनरेशन चालू आहे आणि जिथे इथेनॉल चालू आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असलेल्या मशिनरीजचा उपयोग करून काही ॲडिशनल छोटी मशिनरी टाकून त्या कारखान्यावर ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकेल असं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातली सुद्धा आपलं अतिशय पटकन त्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. त्यामुळं जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन कसं आपल्याला उपलब्धता वाढवावी वाढवता येईल या संदर्भाचे मी सगळे हे नियोजन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.